हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता किती छान वेणी घातली आहे मी आज, ब्राईड हेअरस्टाईल. तर पूर्ण बघा व्हिडिओ, खूप छान झाला आहे. आधी मी हेअर कॉम्बिंग करून घेते, पूर्ण केस मोकळे करून घेते आणि मगच वेणी घालणार आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ. नवीन कोणी असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका डेली हेअर ब्लॉग बघण्यासाठी, आणि लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर. खूप छान झाला आहे पूर्ण बघाने. तर मी सर्वात आधी गुंता काढून घेत आहे केसांची. तर बघू शकता तुम्ही किती छान सिल्की सॉफ्ट शायनी केस आहेत माझे. तर खूप लांब पण आहेत, घनदाट आहेत, खूप छान आहे. खूप काळजी घ्यावी लागते लांब केसांची, नाहीतर खूप गळायला लागतात. हळूवारपणे मी पूर्ण केसांची आता गुंता काढून घेत आहे. आणि काल एक रिक्वेस्ट पण आली होती रेड साडीवरती हेअर कॉम्बिंगची, तर ती रिक्वेस्ट पण आज झाली आहे पूर्ण. तर मी अशाच प्रकारे आता पूर्ण कॉम्बिंग करून घेत आहे, हेअर पूर्ण गुंता काढत आहे. तर खूप गुंता झालेली होती केसांमध्ये, काल मी काही केस विंचरलेच नव्हते त्यामुळं, आणि मोकळे सोडले होते मी केस, त्यामुळे खूपच गुंता झाले आहे. मोकळे सोडले की खूप गुंता होते केसांमध्ये, काढायला उशीर लागतो मग. तर माझ्या केसांना आधी एवढी वाढ नव्हती, त्यामुळं वाढत नव्हते माझे केस. मी एक शॅम्पू वापरला होता, घरगुती शॅम्पू शिकाकाई आणि ॲलोवेराचा, तर खूप छान रिझल्ट आला आहे त्याचा. तर खूप वाढतात केस, सारखे कापत असते तरी आता तर खूपच वाढले आहेत. मी आधी स्टेप कट केली होती, लेअर विथ स्टेप घरच्या घरीच केली होती, खूप कमी होती. तर मी सारखे कापून कापून आता त्यांना स्ट्रेट केले आहे, नाही तर खूप खाली वर केस होते माझे. आता खूप छान झाले एक सारखे. खूप उशीर लागतो केसांची गुंता काढायला, एवढे लांब सडक केस आहे त्यामुळं. तर बघू शकता पूर्ण गुंता निघाली आहे आता. एवढी गुंता काढून सुद्धा गुंता असते केसांमध्ये राहिलेली. आता पूर्ण गुंता काढून झाली आहे बघा. मी आता ब्राईड हेअरस्टाईल घालत आहे, तर अजून पूर्ण एकदा विंचरून घेत आहे वरतून. तर आता तीन भाग करून छान ब्राईड घालत आहे. खूप छान सॉफ्ट सिल्की केस झाले आहेत. माग हात पुरत नाही म्हणून मी पुढे केस घेऊन वेणी घालत आहे. वेणी घालून झाले आहे, आता मी त्याला क्लोचर लावत आहे.
बघू शकता, किती छान विणी आली आहे, खूप छान दिसते लांब केसांवरती ब्राईड हेअरस्टाईल. तर तुम्हाला माझी ब्राईड हेअरस्टाईलचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू.